तर्कमय बिल्कॉन आपल्यासाठी घेऊन आले आहे गुंतवणुकीची सुवर्ण संधी. आपल्या स्वप्नातील बंगलो प्लॉट असो किंवा आपल्या भविष्याची योग्य गुंतवणूक, इथे भेटेल तुम्हाला योग्य पर्याय. मग 77-74-08-08-70 या नंबरवर कॉल करा आणि आजच बुक करा आपला हक्काचा प्लॉट. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मनमाड शहर तथा नांदगाव विधानसभा बहुजन समाज पार्टीच्या वतीने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर समर्थन. आज दिनांक 12-11-2021 सकाळी 11 वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा पत्र व पाठिंबा देण्यात आला. प्रसंगी बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण डी पगारे यांनी संबोधित केले की महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलकांच्या समर्थनार्थ वेळप्रसंगी मनमाड शहर बंदची हाक व रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येईल. आंदोलनास समर्थन देण्यासाठी नांदगाव विधानसभा उपाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, सचिव विलास आहिरे, कोषाध्यक्ष गोरख आहेर, सचिव राजू आहिरे, मनमाड शहर अध्यक्ष दीपक गायकवाड, सचिव कैलास गायकवाड, चर्मकार मनमाड शहर अध्यक्ष केशव गायकवाड, सचिव राजेंद्र आहिरे, उपाध्यक्ष दिग्विजय भदाणे, शालिग्राम निकम गणेश सोनवणे, बाळू खरे, रामभाऊ पाटील, बाळू आहिरे, कुणाल अंकुश, विक्की आहिरे, किशोर भाटे, प्रवीण पाथरे, जयेश सोनवणे, प्रशांत वाघ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी अजहर शेख, मनमाड. बीजेपीची सत्ता होती, शासन करते ते होते, पण त्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या का नाही? केल्या नाही केल्या, पण आज ते पाय उतार झाले. आज बीजेपी वाले पाय उतार झाले आणि सत्तेवर सेनेवाले बसले. मित्रांनो, आज सेनेची जी परिस्थिती आहे, सेना आपली मागण्या मान्य करत नाही. बघा, आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहे? बघा, एक आपण बघतो की एक सापनाग व एक नागनाथाची भूमिका पार पाडत आहे. हे बघा, दोन्ही सावल्यानंतर माणूस मरणारच आहे. एक सावल्यानंतर लगेचच माणूस मरतो, दुसरा सावल्यानंतर थोडा उशिराने मरतो, पण मरतो. या सरकारांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांच्या हितात कोणत्याही प्रकारची भरीव कामगिरी करायची नाही, त्यांना वंचितच ठेवायचं व त्यांची लुबाडणूक करायची. आपलं एसटी महामंडळ नेहमी फायद्यातच होतं व आताही फायद्यात येणार आहे, कारण आपला कर्मचारी खूप कर्मठ आहे. कामासाठी तो कधी तजवीज करत नाही, रात्र अपरात्र दूरवरचा प्रवास करतो व जास्तीत जास्त महामंडळाच्या तिजोरीमध्ये भर पाडत असतो, पण आपल्या खिशामध्ये कधी भर पडलीच नाही. जबाबदारी आल्या, काही नुकसान झालं तर आपल्या खिशातच जात. म्हणून ज्या कामगारांच्या मागण्या आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबोधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.